छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी भारत माता की, भारत माता की जय। सियाराम। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, सन्माननीय खासदार सदाभाऊ लोखंडेजी, आपल्या जिल्ह्याचे दुसरे खासदार सुजय विखे पाटीलजी, ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकरराव पिसडजी, सन्माननीय शिवाजीरावजी कर्डिले, स्नेहलताताई कोल्हे, वैभवजी पिसड, अण्णासाहेब म्हस्के पाटील, आपले विभागाचे सचिव श्री दीपक कपूर, श्री राधाकृष्ण गमे, श्री सालीमठ, या ठिकाणी आमच्या जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, चीफ इंजिनियर, एसई, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, या प्रकल्पावर ज्यांनी ज्यांनी काम केलं ती संपूर्ण टीम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे की निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचं टेस्टिंग आपण या ठिकाणी केलं आणि पाणी सोडल्यानंतर प्रचंड गतीने पाणी आल्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांना प्रचंड मोठं समाधान लाभलंय। खरं तर हा जो प्रकल्प आहे हा माझ्याही जन्माच्या आधीचा आहे। आणि तेव्हा 8 कोटीचा असलेला प्रकल्प आता 5000 कोटीच्या पलीकडे चालला गेला। पण या संदर्भात या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे की पहिल्यांदा या प्रकल्पाला गती मिळाली ती 95 साली युतीचं सरकार आल्यानंतर, त्यावेळी पहिल्यांदा याला गती मिळाली। आणि त्यानंतर खरं म्हणजे 2017 पर्यंत, 2003 पासून 2017 पर्यंत या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता नव्हती, त्यामुळे पैसे खर्च करता येत नव्हते। 14 वर्षानंतर 2017 साली पहिल्यांदा आपण 2500 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर या कामाला मोठ्या प्रमाणात गती आली। मला आठवतं अनेक अडचणी होत्या, विखे पाटील साहेब हे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते आणि हे काम करायचं ठरवलं। विखे पाटील साहेबांनी, मी त्यांच्याशी चर्चा केली, मी त्यांना सांगितलं की हो पहिल्या 22 किलोमीटरचं काम झालं नाही तर हे काम पुढे जाईल कसं, याच्याकरता आता आवश्यकता पडली तर मला फोर्स लावावा लागेल पण हे काम करावं लागेल। त्यावेळेस त्यांनी मला सूचना दिली की फोर्स लावण्याची आवश्यकता नाही आहे, आपण माननीय पिचड साहेबांना त्या ठिकाणी विश्वासात घ्या आणि पिचड साहेबांना विश्वासात घेतलं तर पिचड साहेब निश्चित यातनं मार्ग काढतील। आणि मग मंत्रालयामध्ये एक बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विनंती केली की साहेब हे पहिल्या 22 किलोमीटरचं काम होणं गरजेचं आहे, आम्ही सगळे विस्थापितांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू, पलीकडचं सगळं काम हे आपण 2016 सालीच निर्णय घेतला की पुढचे कामं ओपन कॅनलचे नाही तर हे पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप पद्धतीने करायचे, जेणेकरून शेतकऱ्यांना फोर्सनी पाणी मिळतं, पाटसऱ्यांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी दूर होतात, त्यामुळे याही प्रकल्पामध्ये पुढचा सगळा भाग आम्ही पीडीएनने करू पण या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना आणि जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना कन्व्हिन्स करा की हा त्यांच्या हिताकरता प्रकल्प चाललेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी मिटिंगा घेतल्या, सिरीज ऑफ मिटिंगा झाल्या आणि लोकांनी मान्यता दिली
आणि मग या कामाला मोठा वेग आला। आपले खासदार लोखंडेजी यांनी देखील याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि निश्चितपणे या कामाला एक मोठी गती त्या काळामध्ये मिळालेली आपण बघितली। खरं म्हणजे फार आकडेवारी देण्याचं कारण नाही, परंतु मध्ये 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारमध्ये उणेपुरे 450-450 कोटी रुपये याच्याकरता मिळाले, तेही 2019 साली बजेटमध्ये जे आम्ही मंजूर केले होते त्याच्यानंतर काही पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत। पुन्हा एकदा आपलं नवीन सरकार आलं, माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यानंतर आमच्या कपूर साहेबांना आम्ही सांगितलं की पुन्हा आपल्याला याची सुप्रमा केली पाहिजे आणि याची नवीन सुप्रमा जवळजवळ 5,177 कोटीची रेकॉर्ड टाइम मध्ये त्या ठिकाणी आम्ही आणली आणि त्या सुप्रमाला आम्ही मार्च 2023 मध्ये मान्यता देखील दिली। आणि एवढंच नाही तर या वर्षीच्या बजेटमध्ये कदाचित सर्वात जास्त पैसे गोसेखुर्द नंतर कुठल्या प्रकल्पाला उपलब्ध करून दिले असतील तर ते निळवंडे प्रकल्पाला आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे पुढचं कुठलंही काम हे या ठिकाणी थांबणार नाही आहे, मोठ्या प्रमाणात सगळा निधी हा आपण उपलब्ध करून दिला आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील, जलसंपदा खातं माझ्याकडे, मी स्वतः आम्ही याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून या कामाला गती देतो आहोत, जेणेकरून पुढची कामं जी आहेत ही देखील अत्यंत वेगानं झाली पाहिजे। खरं म्हणजे याचाही उल्लेख केला पाहिजे, आम्ही सातत्याने गतिमान सरकार म्हणतो, आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आमचं गतिमान सरकार आहे। त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की 30 महिने मागच्या सरकारमध्ये 30 महिन्यामध्ये त्यांनी केवळ 1 लाख हेक्टरच्या सुप्रमा दिल्या आणि आम्ही 11 महिन्यांमध्ये 27 प्रकल्पांना 6 लाख हेक्टरच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पैसे देऊन त्याचं काम सुरू केलं। ही गतिशीलता आहे। मागच्या ही 14 ते 19 या 5 वर्षांमध्ये इरिगेशन विभागाने केलेलं काम जर आपण बघितलं तर ते लक्षणीय आहे, कारण सगळ्या सुप्रमा ज्या 10-10 वर्षापासून मिळाल्या नव्हत्या त्या तेव्हा आपण दिल्या, आता पुन्हा आपणच त्याला सुप्रमा देतो, अशा प्रकारची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि हे देखील तेवढंच खरं आहे की आज पीडीएनचा आपण अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तेलपर्यंत पाणी देणं असेल, फोर्सनी पाणी देणं असेल, पाण्याची चोरी मी म्हणणार नाही पण गळती असेल, या सगळ्या गोष्टी आपण या पद्धतीमुळे बंद करू शकलो आणि एक मोठी चालना या संपूर्ण इरिगेशन विभागाला आणि शेतकऱ्याला देखील आपण दिली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकीकडे जलयुक्त शिवार सारख्या योजनेतनं जलसंधारणातनं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कारवाई करतो आहोत, एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आपण 14 ते 19 जलयुक्त शिवारच्या अंतर्गत 2,98,000 हेक्टर शेती ही संरक्षित सिंचनाखाली आणली। आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आपण जलयुक्त शिवारची योजना हातामध्ये घेतली आणि आता पुन्हा आपण या ठिकाणी 235 गावं जलयुक्त शिवारच्या अंतर्गत संपूर्णपणे जलमय किंवा त्या ठिकाणी जलपरिपूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। खरं म्हणजे या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या अनुरूप शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे जसं केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार देतं तसं आता आपलं शिंदे साहेबांचं आपलं भाजप सेना युतीचं सरकार देखील 6,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला। आणि त्यासोबत 1 रुपयात पीक विमा हा देखील आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय, त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठेही पैसा खर्च करावा लागणार नाही, 1 रुपयात त्यांना विमा मिळेल। आणि विमा देण्याची पद्धतही आता आपण बदलतो, आता तलाठ्याच्या भरोशावर मग ते त्या ठिकाणी तलाठी तहसीलदार अजून कुठे आपला कलेक्टर मग मंत्रालय हे न करता एक पीक पाहणीच्या माध्यमातून सर्वेक्षण जे आपण करतो ते थेट मंत्रालयात पोहोचेल
आणि तिथला पैसा थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचेल. आता कोणी मध्यस्थ याच्यामध्ये असणार नाही. ही व्यवस्था आता नव्याने आपण सुरू करतोय. म्हणजे मग आमचं नुकसान झालं पण आम्हाला भरपाई मिळाली नाही असं सांगण्याची सोय असणार नाही. आणि तुमचे पैसे आले आहेत आणि पडून राहिले आहेत, कधी बँकेत पडले आहेत, कधी तहसीलीत पडले आहेत, कधी कलेक्टरकडे पडले आहेत, अशी कधी अवस्था येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने सुरू केली आहे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांवर आपण भर दिलाय, शेत रस्त्यांवर आपण भर दिलाय, त्याच्या वेगवेगळ्या योजना आपण केल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची योजना आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, याकरता सोलर फिडरची योजना आपण आणली. खरं म्हणजे 2017-18 साली याच नगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धीला आपण पहिला प्रयोग केला, तो यशस्वी झाला. 900 मेगावॅट आपण त्यानंतर केलं पण मध्यंतरी योजना बंद होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपण सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सगळ्या कृषी वाहिनी या सौर वाहिनीमध्ये आपण परिवर्तित करत आहोत की ज्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळेल. आणि जिथे सरकारी जमीन उपलब्ध नाही आहे तिथे शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेतो आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी किराया दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि दरवर्षी 3% वाढ त्याच्यात देणार आहोत आणि लाईफ संपलं की त्याची जमीन त्याला आम्ही परत करणार आहोत. म्हणजे कुठेही अक्विजिशन न करता शेतकऱ्यांना प्रति एकरी शाश्वत 50,000 रुपये आणि त्यातनं जी वीज निर्माण होईल त्यामुळे इतर शेतकऱ्यांना 12 तास दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. अशा प्रकारची ही अतिशय चांगली योजना आपण आणली आहे. येत्या काळामध्ये आपल्या लिफ्ट इरिगेशन जे आहेत त्याही आपल्याला सोलरवर टाकायचे आहेत, जेणेकरून त्याच्यावरचा विजेचा खर्च जर कमी झाला तर त्यातनं शेतकऱ्यांना सवलती आपल्याला देता येतील. एकूणच या सरकारने शेतकऱ्यांकरता घेतलेले निर्णय खरं म्हणजे अनेक आहे. मी सगळ्या निर्णयांचा उल्लेख करणार आहे, माननीय मुख्यमंत्री इतरही निर्णयांच्या संदर्भात सांगतील, पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार, सामान्य माणसाचा विचार करणारं सरकार आणि गतीनं प्रकल्प पूर्ण करणारं सरकार, म्हणजे आपण असं सरकार मध्यंतरीच्या काळात बघितलं की ज्या सरकारला निर्णय लकवा होता, निर्णयच घ्यायचा नाही हा त्यांचा सगळ्यात मोठा निर्णय होता. पण आता रोज निर्णय होत आहेत, हिताचे निर्णय होत आहेत आणि कागदावरचे नाही, जमिनीवर ते निर्णय दिसून पडत आहेत. आज पाणी सुटलं त्यावेळेस तुम्ही पाहिलं की या सरकारमध्ये काय होऊ शकतं ते आम्ही दाखवून दिलं. मी पुन्हा एकदा माननीय विखे पाटील साहेब असतील, माननीय लोखंडेजी असतील, माननीय सुजय विखे असतील, माननीय पिसड साहेब असतील, या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या ज्या गोष्टी लोखंडे साहेब आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत त्या निश्चितपणे हे सरकार पुढे नेईल आणि शेतकऱ्याच्या हिताकरता या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे पूर्ण करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.